विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती शिंदे पल्लवी लक्ष्मण, न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर या विद्यालयामध्ये सध्या कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या NMMS परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच सोपा चलन हा घटक अभ्यासणार आहोत. घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या ठिकाणी दोन उदाहरणे अभ्यासूया. यामध्ये पहिलं उदाहरण आहे पेनची संख्या व त्याच्याशी निगडीत बाब पेनची किंमत. जर दोन पेन मी घेतले तर ते मला 20 रुपयाला मिळतात. जर चार पेन घेतले तर ते मला 40 रुपयाला मिळतात. जर पाच पेन घेतले तर ते मला 50 रुपयाला मिळतात. म्हणजे ज्या पद्धतीनं पेनची संख्या बदलली त्या पद्धतीनं पेनची किंमतही बदलली. जर संख्या वाढली तर किंमतही वाढते, जर संख्या कमी झाली तर किंमतही कमी होते. यानंतर आपण पुढील उदाहरण अभ्यासूया. या उदाहरणामध्ये पुस्तकाची दररोज वाचलेली पाने आणि पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी लागणारे दिवस. जर मी 10 पाने पुस्तकाची दररोज वाचली तर ते पुस्तक 6 दिवसामध्ये संपते. जर मी 15 पाने पुस्तकाची वाचली तर पुस्तक 4 दिवसात संपते. आणि जर 20 पाने मी पुस्तकाची दररोज वाचली तर मात्र पुस्तक 3 दिवसात संपते. म्हणजे ज्या पद्धतीनं पुस्तकाची पानांची संख्या वाढली त्याच्याशी निगडीत असलेली बाब लागणारे दिवस, वाचण्यासाठी लागणारे दिवस मात्र कमी झाले. पानांची संख्या वाढली तर दिवस कमी होत आहे, पानांची संख्या कमी केली तर दिवस मात्र वाढत आहे. म्हणजेच या पद्धतीनं या दोन बाबी, पहिले पेनची संख्या आणि त्याची किंमत आणि दुसरी म्हणजे दररोज वाचलेली पुस्तकाची पाने आणि वाचण्यासाठी लागणारे दिवस, या दोन बाबी परस्परांवर अवलंबून असतात आणि त्यांच्यामध्ये बदल होणारे देखील परस्परांवर अवलंबून असतात. यालाच चलन असे म्हटले जाते. चलनाचे दोन प्रकार पडतात, पहिला प्रकार समचलन आणि दुसरा प्रकार व्यस्त चलन. यावर आधारित अधिक उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया.